तुला काय झालं बोमलाला? आता कुठे जरा सुरुवात करत होतो तर लागला लगेच बोमलाला. अरे तिचं नवरं गेले 15 दिवस आजारी आहे म्हणून जरा तिला धीर देत होतो. लागला बोमलाला लगेच. अरे गर शाळेत येऊन 2 दिवस नाही झाले तर लगेच मारामारी केलीस. आई शपथ माझी काही चूक नाही आहे त्याच्यात. तुझी काय चूक नव्हती मग काय तुला काय उगाच दुटलंय? बरं ते जाऊ दे, जरा 50-100 रुपये काढ. ए दवा बनायला लागतील ना. काय ना 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 काय, तुझा हा झालेला प्रकार तुझ्या बापाला कळू नये असं वाटत असेल ना तर काढ पैसे काढ. अच्छा हा, आणि तुमच्या या झाडूवालीला धीर देण्याचा जो कार्यक्रम चालू होता ना तो उभ्या शाळेला कळू नये म्हणून माझ्या बाबांनी ऍडमिशनच्या वेळी दिलेले 500 रुपये काढा. अरे गंमत करत होतो रे, एवढं काय मनावर घेऊ नकोच, पडला होतास ना. ऐ तुझं चालू दे चालू दे. जलीला आग बोलायचे, भुजीला राख, आणि ज्या राखेपासून बारूद बनायची त्याला मागील 12 शाळेतील पोरं विवेकानंद सबनेच बोलायचे. देख साला कितना मारा है तेरे को, हाय देख कितना मारा है बे, वो बोके झगड़े वो जाड़िया ने कितना मारा है बे, और तू है कि वो आइसक्रीम चौंकता हुआ बैठा रहा, और वो दो शेंडी वाली लड़की तेरा मजाक उड़ा दिया, हाय. अरे वो तो तेरे बाप ने तेरे को रोक के रखा है बिडू, वरना उसको क्या मालूम अपन कौन है. आता माझी सटकली, आता माझी सटकली, आपल्याशी कोणी नळला त्याला आपण फोडला.